बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत, तथापि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10वी आणि 12वीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रतर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. कर्नाटकमधील एका सरकारी कॉलेजमध्ये काही मुस्लिम मुलींनी हिजाब घातल्याने त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील PU महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय. या प्रकारामुळे हे कॉलेज आता चांगलंच चर्चेत आलेलं आहे. हिजाबावरून वाद निर्माण झाल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान आता संबंधित मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर येत्या 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना काल कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळालाय. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याच दरम्यान नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येते. यावरून शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांना टोला लगावलाय. तुरुंगात जावे लागू नये म्हणून अनेकांची तब्येत बिघडते, मी या खात्याचा मंत्री होतो तेव्हा स्वतः युनिट पाठवून चेकअप करायला लावायचो, कारण अनेक वेळेला अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांवर दबाव येण्याची शक्यता असते, असे केसरकर यांनी म्हटले आहे. नागपूर येथे साऊथ सिवरेज प्रकल्पांतर्गत नेहरू नगर झोनमधील राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलीस स्टेशन टी पॉइंट रोडवरील मुख्य गडर लाईनचे काम सुरू झाले. या कामामुळे या मार्गावरील उजव्या बाजूकडील रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. वरील रस्त्यावरील वाहतूक डाव्या बाजूने किंवा इतर अन्य अंतर्गत रस्त्यांवरून वळवण्यासंदर्भातही मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सदर आदेश अंमलात आणणार आहेत. वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. वाहनावर तुफान दगडफेक करत JCB सह इतर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्यात. यात एक महापालिकेचा कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना कल्याण ग्रामीण मध्ये दहिसर मोकाशीपाडा येथे घडली आहे. या मारहाणीमध्ये शेतकरी पिता पुत्र गंभीर जखमी झाले आहेत, तर महिलांसोबतही धक्काबुक्की करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडले. यावेळी आंदोलन करून सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपली वक्तव्ये, ट्विट आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवरील टीकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्यातील विविध विषयांवर अमृता फडणवीस आपलं रोखठोक मत व्यक्त करतात. आजही त्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मुंबईत 3% घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे होत असल्याचा दावाच अमृता फडणवीस यांनी केलाय. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केली आहे. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे, त्या दरवेळी ऐकावं ते नवलच अशा प्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावई शोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी एका सर्वेचा दाखला देत पेडणेकर यांना प्रत्युत्तर दिलंय.
गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या गोव्यात आहेत. अशावेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना पत्राचार जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात ईडीने राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही छापा टाकलाय. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राऊतांना थेट इशारा दिला आहे. सोमय्यांच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार असल्याचं वक्तव्य केलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने जगभराची चिंता वाढवली आहे. इतर व्हेरियंटच्या तुलनेत हा व्हेरियंट अतिशय वेगाने पसरतोय, त्यामुळे रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या व्हेरियंटचे उत्पत्ती स्थानक नेमकं काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील संशोधक करत आहेत. त्यातच आता चीनमधील वैज्ञानिकांनी ओमिक्रॉन व्हेरियंटबद्दल मोठा दावा केलाय. चीनमधील संशोधकांच्या दाव्यानुसार उंदरापासून ओमिक्रॉनची उत्पत्ती झाल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं आता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच 500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरांची मालमत्ता करमाफी असेल किंवा महापालिकेच्या अर्थसंकल्पातील अनेक घोषणा असतील, तर दुसरीकडे भाजप शिवसेनेला घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. आता भाजपनं मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एकूण 25 समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली यंदाची महापालिका निवडणूक भाजप लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.